मजूर वर्गाच्या पाल्याने शिक्षणाची कास धरून आपली उन्नती करावी या संदर्भात विविध शैक्षणिक योजनांचा लाभ घेत मजूर वर्गाने आपल्या पाल्यांना सुशिक्षित करून सामाजिक प्रगतीत हातभार लावावा असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त राजेश गुल्हाणी यांनी केले आहे. अकोला बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने स्थानिक अशोक वाटिका सभागृहात बुधवारी संपन्न झालेल्या बांधकाम मजूर गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गुल्हाणी मार्गदर्शन करीत होते. असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत या संपन्न गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात विद्युत कामगार नेते जे पी सावक, भीमनगर शाखेचे अध्यक्ष सुनील वानखडे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात गुल्हाणी यांनी कार्य आणि उपक्रमाचे कौतुक करीत उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात इयत्ता 12वी आणि 10वीमध्ये गुणवंत ठरलेले नझर मुस्कान, आदित्य राऊत, विशाखा शिरसाट, ऋषिकेश विश्वकर्मा, तेजस भालेराव, सुप्रिया जगताप, साक्षी मोरे, सुफियान शेख, आचल त्राटक, राजतिलक घोंगणे यासमवेत तब्बल 30 विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक तसेच शैक्षणिक साहित्य प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बोरगाव येथील विजय तायडे, सिद्धार्थ पाटील यांचा गौरव करण्यात आला. संचालन पंचशील गजघाटे यांनी तर आभार शिला यांनी मानलेत. यावेळी गणेश रूपनारायण, भास्कर सोनवणे यासमवेत पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी मनीष खर्चे, अकोला.